चांगली नोकरी मिळावी यासाठी खरं तर अनेक जण हे नोकरीच्या शोधात असतात आणि त्यासाठी ते वाटेल ते करण्यासाठी सुद्धा तयार असतात. पण आपल्या देशात अशी अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या मोठ्या पगाराच्या नोकरीला लात मारून आपले स्वतःचे असे व्यवसाय सुरू केलेत आणि त्याच छोट्या व्यवसायाचं त्यांनी आज मोठं भांडवल उभा केलंय. अशीच एक कहाणी आहे बेंगलोरच्या रहिवाशी असणाऱ्या नीता अडप्पा या महिलेची. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि या छोट्या व्यवसायापासून सुरू करत त्यांच्या आज व्यवसायाची जी उलाढाल आहे ती उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. नोकरी ही खाजगी असू दे किंवा सरकारी, त्यामागे धावणाऱ्यांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फक्त तरुणच नाही तर अनेक मुली सुद्धा चांगली नोकरी मिळावी म्हणून धावपळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण बेंगलोरच्या एका महिलेनं हातातील चांगली नोकरी सोडली आणि व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज त्या कोट्यवधी रुपयांचा बिझनेस चालत आहे. नीता अडप्पा असं या महिलेचं नाव असून अवघ्या 10 रुपयात त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता जो आज कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. नीता ह्या सामान्य कुटुंबातील एक महिला आहेत. त्यांचे वडील हर्बल उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये विक्री व्यवस्थापक म्हणून काम करायचे. नीता यांनी मुंबईतील महाविद्यालयातून त्यांचं फार्मसीचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढे त्यांनी एका ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. पण नोकरी आवडली नाही आणि त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच त्यांनी नोकरी सोडून दिली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट आहे 1995 ची आणि त्यावेळी महिलेने नोकरी सोडणं हे सोपं नव्हतं. मात्र काहीतरी वेगळं करायचं ठरवून नीता यांनी प्रकृती हर्बल नावाची कंपनी उघडली आणि यावेळी त्यांनी कॉलेज काळातील मैत्रीण अनिशा देसाई यांची सुद्धा मदत घेतली. केसाची काळजी, त्वचेबाबत उपचार करणे, उत्पादने यावरती दीर्घ संशोधन केल्यानंतर दोघींनी 10,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. केसांची काळजी आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने बाजारात बरीच उपलब्ध आहेत. परंतु या दोघींनी त्यांच्या व्यवसायाचा एका खास पद्धतीने विस्तार केला. सुरुवातीला त्यांनी फक्त हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील लोकांना लक्ष्य केलं. बेंगलोरच्या छोट्या हॉटेलमधून त्यांना ऑर्डर मिळू लागल्या. पुढे त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा प्रोडक्ट देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. हॉटेल क्षेत्रात सातत्याने यश मिळवल्यानंतर त्यांनी 2011 मध्ये किरकोळ बाजारात प्रवेश केला आणि आज त्या अमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट वरती सुद्धा आपले प्रोडक्ट विकत आहेत. त्यांचा व्यवसाय आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मेहनत आणि वेगळ्या पद्धतीने 10 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. मोहसिन शेख, मॅक्स वुमन.